नमस्कार, मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे लोकमत लाईव्हच्या हेल्थ मंत्रा या नवीन एपिसोडमध्ये. सध्या सगळ्यांना एकच भीती सतावती, ती म्हणजे कोरोना व्हायरसची. आणि अशात आता होळी सण आल्याने लोकांना प्रश्न पडला की नेमकी त्यांनी होळी साजरी करावी की नाही करावी. बरं, कोरोना व्हायरसची भीती न बाळगता होळी सण हा कसा साजरा करावा, त्यातच त्वचा आणि केसांची कशी निगा राखावी ह्यावर आम्ही तज्ज्ञांचं मत जाणून घेतलं. नमस्कार, मी डॉक्टर समीर देशपांडे. मी प्रॅक्टिसिंग फिजिशियन आहे ठाणे या शहरामध्ये. माझं इन्फिनिटी मेडिसिन सेंटर हॉस्पिटल आहे माझीवाड्याला. सध्याची ही जी परिस्थिती आहे कोरोना व्हायरसची, आणि त्यानुसार आपण सगळेच बघतो आहे की यानुसार सगळीकडे खूपच डिस्कशन्स आणि खूपच धुमाकूळ माजलेला आहे या व्हायरसच्या ह्याच्यामुळे. आणि होणाऱ्या स्क्रीन होणाऱ्या पेशंट्स आणि होणाऱ्या डेथ्स यामुळे चायनासुद्धा खूपच प्रॉब्लेम्स फेस करतो आहे सगळ्याच फ्रंट्सवरती आज. सो याच्यामध्ये दोन गोष्टी, आपला येणारा होळीचा आणि रंगपंचमीचा जो उत्सव आहे त्या निमित्ताने सुद्धा बऱ्याच लोकांच्या मनात काही डाऊट्स आहेत, काही संभ्रम आहेत की जे क्लिअर होणं खूप गरजेचं आहे आणि त्यांच्यापर्यंत ते योग्य ते मेसेज आणि योग्य ते ॲडवाईस पोहोचले पाहिजे. सो ह्या अनुषंगाने आपण आज हे बोलत आहोत. सो त्या ह्याच्याने पहिला गोष्ट माझ्याकडून मी म्हणणार, डेफिनेटली होळी आणि धुळीबंधन जे आपले सण आहेत ते साजरे व्हायलाच पाहिजे, यात माझ्या मनात कुठलाही संभ्रम किंवा हे नाही. हो, पण हे आपण जेव्हा सण साजरे करणार त्यावेळेस काही प्रिकॉशन्स आणि काही अंडरस्टँडिंग या व्हायरसची आपल्याला असली पाहिजे, आणि ती महत्वाची आहे. तर सगळ्यात पहिले COVID-19 कोरोना व्हायरस हा जो व्हायरस आहे हा कुठल्या पद्धतीने पसरतो, तर हा पसरतो युजली, हा एक संसर्गजन्य आजार आहे जो युजली बॉडी फ्लुइड्सच्या कॉन्टॅक्टने किंवा कफ ड्रॉपलेट्स आपण ज्याला म्हणतो त्यांच्या संसर्गात आपण आल्याने हा पसरत असतो. सो सगळ्यात महत्वाची बाब याच्यामध्ये अशी असणार आहे की कुठल्याही बॉडी फ्लुइड्स पासून किंवा कफ ड्रॉपलेट्स पासून आपल्याला स्वतःला सांभाळायची आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्वाच्या ज्या मी तीन कॅटेगरीज देईल की या तीन लोकांनी युजली ह्या धुळीवंदनाच्या याच्यामध्ये सहभाग घेऊ नये, असे जे तीन लोक असतील कॅटेगरी, त्यांनी म्हणलं की प्रेग्नंट फिमेल्स त्यांनी थोडंसं अवॉइड केलं पाहिजे की आपण ह्या याच्यामध्ये आपण कॉमन ग्रुप प्लेसेसला जाणार नाही. दुसरे जे असणारे ते एज मोर दॅन 65 इयर ओल्ड पेशंट्स, ज्यांनी थोडंसं अवॉइड केलं पाहिजे. तिसरे असणार आहे की ज्यांची इम्युनिटी कमी आहे, की ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की जे पेशंट्स जे की अनकंट्रोल डायबेटिक पेशंट्स आहेत किंवा जे COPD किंवा दम्याचे पेशंट्स आहेत किंवा जे HIV पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत, ज्यांची इम्युनिटी कमी असते किंवा ज्यांचं रिसेंटली हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे आणि जे 7 दिवसांपेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, अशा पेशंट्सने युजली हे करणं अवॉइड केलं पाहिजे. दुसरे पेशंट ज्यांना ऑलरेडी खोकला आहे, ज्यांना ऑलरेडी ताप आहे, ह्या पेशंट्सने सुद्धा अवॉइड केलं पाहिजे की आपण धुलीवंदनामध्ये कॉमन प्लेसेसमध्ये सार्वजनिक जागांमध्ये सहभागी होणार नाही म्हणून. तिसरा जे प्रकार असतो याच्यामध्ये की जो महत्वाचा असणार आहे तो की प्रिकॉशन्स कशा घेतल्या पाहिजे की आपण यापासून कसं स्वतःला सांभाळू शकतो. तर सगळ्यात महत्वाचं जे मी ऑलरेडी बोललो की कफ ड्रॉपलेट्सपासून आणि बॉडी फ्लुइड्सपासून स्वतःला सांभाळणे आणि स्वतःचं संरक्षण करणे. सो हँड हायजीन याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे की कंटिन्युअस आणि सारखं सातत्याने योग्य प्रकाराने तुम्ही हात धुतले पाहिजे. सोप डेफिनेटली तुम्ही वापरू शकतात, हँड सॅनिटायझर स्वतः तुम्ही वापरू शकतात, यात काही हे नाही. कुठल्याही बॉडी फ्लुइड्समध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये यायचं नाही. जर गरज पडली तर ग्लव्स घालून तुम्ही त्याच्यात येऊ शकतात. कोणाची मदत अचानक इमर्जन्सी करावी लागली तरी ग्लव्सचा वापर झाला पाहिजे. दुसरी जी गोष्ट आहे ती मास्क. याबाबतही बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम किंवा क्वेश्चन्स आहेत की जे उत्तर दिले गेले पाहिजे. N95 मास्क वापरावा का साधा कापडी मास्क वापरावा का कॉटन मास्क वापरावा का सर्जिकल मास्क वापरावा. सो याच्यावर मी म्हणेल N95 मास्क हा युजली हेल्थकेअर वर्कर्स जे की कोरोना व्हायरस किंवा कॉफ किंवा अदर संसर्गजन्य लोकांची काळजी सध्या घेत आहेत त्या हेल्थकेअर वर्कर्ससाठीच रिझर्व ठेवला पाहिजे. आणि किंवा अशा ठिकाणी जिथे ऑलरेडी कोरोना व्हायरस आहे त्या ठिकाणी जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही N95 मास्क वापरला पाहिजे. किंवा जे पेशंट जे सफर करतायत ऑलरेडी, जे की पॉझिटिव्ह आलेली आहे त्यांची टेस्ट, त्यांच्यासाठी हा रिझर्व्ह केला पाहिजे. बाकीच्या सगळ्या लोकांनी नॉर्मल साधा मास्क वापरला तरी चालणार आहे, प्रोव्हाइडेड तुम्ही तुमचं नाक तोंड आणि कम्प्लिटली व्यवस्थित कव्हर्ड करून घेतलं पाहिजे आणि त्यापासून तुम्ही स्वतःला प्रिकॉशन्स ठेवले पाहिजे. N95 मास्क हा युजली हेल्थकेअर वर्कर्स वापरणार, आणि युजली जर असं काही असेल की जिथे फ्लुइड एक्सपोजर असेल तर त्या ठिकाणी मात्र तुम्ही त्या फ्लुइड्सपासून किंवा त्या ड्रॉपलेट्सपासून किंवा असे काही सर्फेसेस जिथे काही ऑलरेडी ते पेशंटचा कफ आलेला आहे त्यापासून तुम्ही स्वतःला सांभाळलं गेलं. सो एक दिन होली के पहले आपको बालों में और अपने शरीर पे कोकोनट ऑयल लगाना चाहिए, सो दैट जब आप होली खेले तो अब्सॉर्प्शन केमिकल्स का थोड़ा कम होगा बॉडी पे. एक घंटे खेलने से पहले आपको मॉइस्चराइजर और सनस्क्रीन दोनों ही बॉडी पे लगाना चाहिए, अगेन प्रोटेक्शन के लिए. अपने बालों में तेल के साथ साथ आप शावर कैप भी लगा सकते हैं और स्कार्फ भी लगा सकते हैं, सो दैट ड्राइनेस इतना नहीं होगा बालों में और वो अच्छे रहेंगे खेलने के बाद.
अपनी आंखों में से लेंस निकालिए, आंखों पे भी आप कोकोनट ऑयल लगा सकते हैं, लिप्स पे लिप बाम लगाइए, अपने नेल्स पे आप नेल पेंट लगा सकते हैं, सो दैट जो एब्जॉर्प्शन होगा केमिकल्स का वो कम से कम रहेगा। होली खेलने के लिए आप जो कपड़े पहनते हैं वो फुल स्लीव कपड़े या हाई नेक कपड़े ऐसे पहनेंगे, तो अगेन जो हमारा एब्जॉर्प्शन होगा केमिकल्स का वो कम रहेगा। हमारे पास बहुत पेशेंट्स आते हैं जिनको शरीर पे खुजली या रैशेज आ जाते हैं, बालों में इचिंग होने लगती है, बाल बहुत डैमेज होके आते हैं अगर उन्होंने प्रिकॉशंस नहीं लिए हो तो। जैसे समटाइम्स जिसको पिंपल्स का टेंडेंसी है उनको बहुत पिंपल्स आ जाते हैं, बहुत सीवियर बॉडी टैन हो जाता है, सन बर्न्स हो जाता है अगर आपने सनस्क्रीन या मॉइस्चराइजर्स नहीं लगाया तो। अच्छा, होली खेलने के बाद भी आपको प्रॉपर केयर करना चाहिए अपने स्किन और हेयर का। जैसे कि आफ्टर यू आपने होली खेला उसके बाद में आपको शरीर पर जेंटल मॉइस्चराइजर और सूदिंग क्रीम्स यूज करनी चाहिए। चेहरे पे खेलने के बाद में आपको जेंटल स्किन क्लेंजर या दूध से चेहरे पे क्लेंजिंग करके आपको कलर निकालना चाहिए। सोप्स या स्क्रब्स और फेस वॉशेस हेवी ड्यूटी यूज करके वो और स्किन और त्वचा ड्राई हो जाती है और डिहाइड्रेट हो जाती है। बालों में भी जेंटल शैम्पूज और कंडीशनर्स यूज कीजिए। आप डीप कंडीशनिंग मास्क भी यूज कर सकते हैं, जो रूखे होते हैं बाल उसके लिए वो बहुत अच्छे से काम करता है। इन केस आपको इरिटेशन हो रही है स्किन के ऊपर तो उसे खूब सारे पानी से पहले धो देना है आपने, और फिर आप या तो एलोवेरा बेस्ड मॉइस्चराइजर या इवन कोकोनट ऑयल आप लगा सकते हैं बॉडी पे। अधिकतर चीजें इसी से इरिटेशन जो है वो क्लियर हो जाता है। यदि इससे नहीं हो रहा है तो आपने यू शुड सी कोई स्किन के डॉक्टर को आपको दिखाना चाहिए वो प्रॉब्लम मेजर होने से पहले। आजकल मार्केट में बहुत इजीली ऑर्गेनिक कलर्स अवेलेबल है जो आपके लिए और आपके सहजनों के लिए ज्यादा सेफ रहेंगे, तो आई रिक्वेस्ट एवरीबडी टू यूज ऑर्गेनिक एंड सेफ कलर्स फॉर दिस होली।